नमस्कार, मी क्रांती. आपणा सर्वांना या हिंदू धर्माच्या हार्दिक शुभेच्छा. अर्थात हिंदू धर्मवर्ष म्हणजे गुढीपाडवा. नवीन वर्ष सुरू होते. या दिवशी सोने खरेदी, नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, भूमिपूजन अशा अनेक गोष्टी केल्या जातात. आज आपण पाहणार आहोत गुढीपाडव्याविषयी माहिती आणि गुढीपाडवा कसा साजरा करायचा याविषयी माहिती. यावर्षी 2 एप्रिल 2022 म्हणजे शनिवार रोजी गुढीपाडवा साजरा होत आहे. या दिवशी समृद्धी योग तसेच रेवती नक्षत्र आहे. चैत्र महिन्यातील प्रतिपदेला येणाऱ्या हिंदू नववर्षाला गुढीपाडवा असे आपण म्हणतो. घरोघरी गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत आपण करतो. हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक असून नवीन कामाची सुरुवात करण्यास उत्तम मानला गेला आहे. प्राचीन काळापासून गुढीपाडव्याचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. याची अनेक ऐतिहासिक उदाहरणं आहेत. रामायणामध्ये सुद्धा रामराज्य निर्माण होण्यापूर्वी गुढी उभारली गेली होती. रामराजा अयोध्येला आल्यानंतर घरोघरी गुढ्या उभारल्या गेल्या होत्या. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून घरातील देवपूजा करून गुढी उभारण्यास तयार व्हावे. गुढी शक्यतो उंच उभारावी. ज्या ठिकाणी गुढी उभारायची आहे ती जागा स्वच्छ करावी. त्याचप्रमाणे अंगणात सडा रांगोळी करावी. गुढी उभारण्यासाठी मोठी लांब काठी घेऊन तिला ओल्या फडक्याने पुसून घ्यावे. मग त्याच्या एका टोकास नवी कोरी साडी, ब्लाऊज पीस, साडी असेल तर त्याला मिऱ्या घालून दोरीने बांधून घ्यावे. त्याचबरोबर कडुलिंबाचा पाला, साखरेची गाठी व हार बांधून तांब्याचा तांब्या त्यावर उलटा घालावा. यावर हळदी कुंकाच्या 1-5 रेषा ओढून घ्याव्या. गुढी उभारताना उंच उभारावी आणि गुढी बांधताना ती पडणार नाही याची काळजी घेऊन बांधावी. गुढी बांधून झाल्यानंतर गुढीच्या काठीला हळदी कुंकू लावावे, फुले अक्षदा वाहाव्या, धने गुळाचा आणि कडुलिंबाच्या पानाचा चूर्णाचा नैवेद्य दाखवावा. तसेच गुळ खोबऱ्याचाही नैवेद्य दाखवा. थोडे पेढेही त्यापुढे ठेवून नंतर ते प्रसाद म्हणून वाटावे. गुढी उभारल्यानंतर तिला ओवाळून घ्यावे. दिवा उदबत्ती लावावी. मनोभावे मांगल्याची प्रार्थना करावी. दुपारी आपण जो ओवाळाचा नैवेद्य करणार आहे तो नैवेद्य प्रथम देवाला दाखवून मग गुढीला दाखवावा. आपल्या घरातील देवांनाही साखरेची गाठी घालावी. लहान मुले असतील तर त्यांच्याही गळ्यात साखरेची गाठी घालावी. संध्याकाळी सूर्यास्त दरम्यान दूध साखरेचा नैवेद्य दाखवून नमस्कार करून गुढी उतरवून घ्यावी. तर इथे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने गुढी कधी आणि का साजरी करावी आणि कशी साजरी करावी हे आपण पाहिले आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी इतरांनाही शेअर करा. तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक.